फडणवीसांनी बागेश्वर बाबांची भेट घेतल्यानंतर राजकीय टीका आणि टोले सुरू झाले. साईबाबांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाप्रती फडणवीसांची आस्था असू शकते असा टोला बच्चू कडूंनी लगावलाय. तर तुकाराम महाराजांबद्दल आणि दशरथाबद्दल बागेश्वर बाबा काय बोलले याचा अभ्यास एकदा फडणवीसांनी करावा असा सल्ला संजय राऊत यांनी दिलाय. खासदार सुप्रिया सुळेंनी पॅराग्लायडिंगचा आनंद घेतला. पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर जेजुरीमध्ये काही कार्यकर्त्यांनी त्यांना पॅराग्लायडिंगचा आग्रह केला. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी जेजुरीच्या माळरानावर पॅराग्लायडिंग केलं. सोबतच पर्यटकांनी याचा अनुभव घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. कल्याणमध्ये राहणारे माजी कुलगुरू मारहाण प्रकरणामध्ये दोन जणांना कल्याणमधल्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली. नाशिक यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक प्रधान यांना त्यांच्या राहत्या घरी घुसून पाच आरोपींनी बेदम मारहाण केली. या प्रकरणामध्ये इतर अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. तिघांचा शोध सुरू आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या नीराभीमा नदी जल स्थिरीकरण बोगद्यामध्ये दोन शेतकरी पडले. अनिल नरोटे आणि रतिला नरोटे अशी त्यांची नावं आहेत आणि त्यांचा शोध आता घेतला जातोय. इंदापूर तालुक्यातल्या काझड गावच्या हद्दीमध्ये नदीजोड प्रकल्पांतर्गत बोगद्याचं काम सुरू आहे. क्रेन तुटून ते 250 ते 300 फूट खोल बोगद्यामध्ये पोहोचले. मारुती व्हॅनमध्ये गॅस भरल्या जात असताना अचानक गाडीनं पेट घेतला. भंडारा जिल्ह्याच्या मुंडीपार मेरेगाव मार्गावरची ही दुर्घटना आहे. प्रसंगावधान राखत गावकऱ्यांनी तातडीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये गाडीची राख रांगोळी झाली. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. गाडी मालकाचं मात्र मोठं नुकसान झालं. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 Tass!